काही मंडळी म्हणजे माहिती करायला परत निघालं आहे मुंबईच्या प्रवासाला. तर बघूया पुढचं आपण ट्रिप. ॲक्च्युली निघालं दोनशे गाडी पकडते होते तर थोडे झोप म्हणजे झाली त्यामुळे झोपलं होतं. तर आता आपण बघूया प्रवास आपला कंटिन्यू करतो आहे प्रवास. तर कालचा आपला येण्याचा होता. आज आपण मुंबईला परत जातो आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवतो आहे. तर उजाडा तुम्हाला बघायला पाहिजे. चला तर बघूया. आता आपण आहात ते म्हणजे नागाव गावामध्ये. तर पाहू शकता नागाव गाव एवढंड्यामध्ये पडतो. आमची गाडी आहे मुरुड बोरवली. मुरुड अलिबाग बोरवली आहे. काल आपण आलो ती गाडी धुळे मुरुड होती आणि आज आपण जातो आहे त्यामध्ये मुरुड बोरवली गाडी. आपण मी राहतो दहिसरला त्यामुळे बोरवली गाडी मला चांगली पडते. एकदा बसून डायरेक्ट लास्टला उतरायला सामानसुद्धा आहे थोडंसं आहे. बॅग आहे आणि कोणी आहे त्यामुळे डायरेक्ट बसने जायचं ठरवलं होतं. तर 2 वाजता आपण निघालो आहे आणि आता वाजले ते म्हणजे 3:30. 3:30 वाजता आपण नागावमध्ये आहोत. पाहू शकता असा मस्त निसर्ग झाला हिरवगार. आता गावाचं नाव आहे ते बागमळा. इथे आपण पोचलेलो आहोत. बस चालवतात. खूप मेहनत आहे बस चालवण्यामध्ये. पण कंटिन्यू बसून राहायचं आहे. भेटू आपण आता आली बघला डायरेक्ट. पाहत आहे तुम्ही मित्रांनो आपली पुढे लाल परी चाललेली आहे. आहे रायगडमधलीच कर्जत डेपोची. तर पाहू शकता ॲक्च्युली आजसुद्धा मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलो आहे त्यामुळे गाडीचा आवाज येतो आहे. हा माझा आवाज क्लिअर येतो आहे की नाही माहीत नाही सर मला. आपला प्रयत्न चांगला राहील तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा. इच्छा तर होत नव्हती 1 दिवसात जायची मोबाईलला पण जॉब आहे त्यामुळे जावं लागतं. कालसुद्धा मी जॉबवरून घरी गेलो होतो. मग पुन्हा पनवेलला ट्रेनने आलो आणि मग तिथून बस भेटलो. आणि आपलं कालचा नसता खूप चांगला होता की आपल्याने लगेच बस भेटलो. तर हे दादा पण आपले ओळखीचेच आहेत. शेगवाडा गावामध्ये राहतात. मला चला चला आपला प्रवास कंटिन्यू आहे. तुम्हीसुद्धा कंटिन्यू राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो आता आपण पोचलो आहे म्हणजे अलिबाग गावामध्ये. आवडत आपण शेतकरी आपण राईट घेणार आहोत. जाणार अलिबाग बस येतो. तिथे जाऊन आमच्या डॉक्टर खायला घेऊ कारण इथेच बस थांबेल. नंतर पुढे बस जास्त थांबणार नाही त्यामुळे आपण इथेच थोडंफार काहीतरी घेणार आहोत. तर
पाहत आहे तुम्ही अजून आपली लाल परी सोबत आहे आपल्या. तिचा प्रवास नाशिकाचा प्रवास असतो. लाल परी नाही निळी परी आहे. अलिबाग पण आहे. आपण अलिबाग खाऊ शकता. आणि जर बाईक चालवत असाल तर हेल्मेटचा वापर नक्की करा. दादा थांबेल ना गाडी, थांबेल ना गाडी. दादा बोलते अलिबाग डेपो. आता आपण मित्रांनो बघताय आपण पोचलो आहे अलिबाग डेपोमध्ये. जातो आहे मस्त फ्रेश होतो जरा. अजून आपल्याला 4 ते 5 तासाचा प्रवास करायचा आहे, त्यामुळे फ्रेश होऊ. आणि ही फक्त आहे आपली मुरुड गाडी चाललेली आहे. आपण आहोत आता अलिबाग डेपोमध्ये. चालू शकतो मस्त फ्रेश होऊन आता आपण काहीतरी वेफर वगैरे घेतो टाईमपास बसमध्ये. आणि एक आपली लाईट ठंडा घेऊया. चला तर भेटूया आपण पुढे. चला मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो आपण तर आता काहीतरी घेऊया खाऊ. बाजूलाच आहे कॅन्टीन होती पण कॅन्टीन बंद आहे. नंतर कॅन्टीनमध्ये पूर्ण सर्व भेटायचं खाण्यापिण्याचं. समोरच कॅन्टीन आहे तर पाहू शकता. ही आपली गाडी हिरकणी. आता घेऊया काहीतरी आणि थोडीशी उडी मारावी लागेल. नाही बाजू चालेल. आणि एक टॅमॅटो बॅलेजी दे. खाऊ शकता खाऊ शकता. बघा मित्रांनो आपली गाडी मुरुड वरवली बोर्ड दिसत नाही. चला आता जातोय आपण एस टी मध्ये. चला मित्रांनो डोंगराची सुरुवात झाली आहे नक्कीच. पुढे आता 1-5 मिनिटांमध्ये कालचं आपलं देवीचं मंदिर आहे. आपले खंडेचे घर काटाचा अलिबाग आपण इथून 10 ते 15 मिनिटावरती अलिबाग जो गाव आहे कार्ले खिंडीमध्ये पाहू शकता. हिरवळ गाडामध्ये निसर्ग हिरवळ गाड आहे.
एक्सप्लोर कर पाऊँ। आता घाट संपलेला आहे पाऊस डायरेक्ट बाहेर पडण्यासाठी मुंबई गोवा हायवेवरती पाहू शकता किती उंच आहे। काल मिळवा साडेचार वाजता गाडी पकडली होती आणि ह्याच टायमाला पेनला होतं तर आजसुद्धा आपण 2 वाजता गाडी पकडली आणि त्याच टायमाला आपण पेनला पेनवरून आमच्या गावाला कारण आपल्या वस्तूची जबाबदारी आपल्याला द्यावं कधीही काही होऊ शकत त्यासाठी आपले लालपरी येते ना काल आपण त्या रस्त्याने ट्रेनमध्ये आलो होतो आणि आता इथून आपण ह्या ब्रिज पण लेक मार मुंबईला मुंबईच्या ट्रेन रेल्वे रेल्वे स्थानाकडे जायला आता यानंतर पावसाने हजेरी लावलेली आहे एअरपोर्टला आणि असं पण आहे
फिरायचा टाइम आहे पनवेलडेकर. पाहू शकता मित्रांनो आपला अवसर 4 तासाचा प्रवास झालेला आहे. अजून आपला 3 तासाचा प्रवास बाकी आहे. आता आपण जस्ट पनवेल डेपोमध्ये आलो आहे. बघा आता गाड्या वगैरे दिसतील. अजून आपल्याला 3 तास तरी जातीलच, कारण मुंबईची ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे किती लागते. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो. चला भेटूया. चला मित्रांनो फायनल आपण पनवेल डेपोतून निघालेलो आहे. ट्रॅफिक आहे फुल. बोलू शकतो समजून मी तुम्हाला बोललो होतो जोगेश्वर येथे बिंदूच्या ब्रिजपर्यंत आपल्याला ट्रॅफिक होते आणि जोगेश्वरीमध्येच भेटलेले आहे ट्रॅफिक. अजून बघूया आता वाजले ते म्हणजे 9:15 वाजले. बँड्राला 8 वाजता होतं. बँड्रावरून आपल्याला जोगेश्वरीला येण्यापर्यंत 5 तास दिलेला आहे. पुढे बघूया किती वेळ असे आहे. त्यामध्ये ट्रॅफिकच बोलतो असतो आणि अर्धा वेळ तर त्या ट्रॅफिकमध्ये जातो. बघूया असं अजून घरी जायला किती वेळ असते. चला मित्रांनो फायनली आता बसमधून उतरलो आणि ऑटो पकडले आहे. जातो आहे घरी. खूप जमलो आहे गाडीमध्ये बसून बसून. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊया आणि मस्त जेवून घेऊ. चला तर भेटूया आपण पुढे. तोपर्यंत आपल्या घरी जायचा रस्ता बघा. थोडेसे ट्रॅफिक आहे अजूनही. आता वाजले ते म्हणजे 9:30 झाले. आपल्याला बँड्रावरून दहिसरला येईपर्यंत 1.5 तास गेलेला आहे. पाहू शकता अजूनही ट्रॅफिक खूप आहे आमच्या इथे. आता आहे ते ऑटोमध्ये आहे आशिकवणला. व्हिडिओ बघा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया मग पुढे घरी. चला मित्रांनो फायनली आपण दिवसभराचा प्रवास संपवून आता आलो आहे घरी. झालो फ्रेश वगैरे जेवलो. आता कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही. आता आहे मुंबईला घरी. तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर मित्रांनो बाय.